हॅलो वेलकम टू रुचिता किचन आज आपण पाहणार आहोत स्पेशल मिसळ तर त्यासाठी लागणारे सर्थ जे साहित्य आहे ते आता आपण पाहूयात स्पेशल सर मिसळ बनवण्यासाठी आपल्याला इकडे लागणार आहे इकडे मिश्र कडधान्य आहे ते मी इकडे शिजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वटाणे मटकी आणि चणे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद हो टाकून ह्याच्या कुकरला दोन शिट्या काढून घेतल्या आहेत एक अर्धा कप फरसाण घेतलेलं आहे ते मी वाटून घेणार आहे एक अर्धा टी एच पी आपण इकडे घेतलेला आहे गरम मसाला दोन कांदे बारीक चिरलेले दीड चमचा आलं लसूण पेस्ट दीड चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर वन फोर टी एच पी हिंग अर्धा चमचा जिरं मोरी तीन ते चार कडीपत्त्याची पानं चवीपुरतं साखर एक टोमॅटो जी आहे ती प्युरी केलेली आहे आणि आपल्याला इकडे लागणार आहे फोडणीसाठी तेल चवीपुरता मीठ आणि सजावटीसाठी कोथिंबीर तर चला तर मग पाहूया स्पेशल मिसळ जी आहे ती कशाप्रकारे बनवायची आहे इथे मी कढई जी आहे ती अशी तापत ठेवलेली आहे ता त्याच्यामध्ये आता आपण एक दोन चमचे जे आहे तेल घालून घेणार आहोत तर तेल व्यवस्थित आपलं जे आहे इकडे तर ता तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण जीरा मोरी जी आहे ती घालून घेणार कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा हिंग आलं लसूण पेस्ट हे सर्व एकत्र घालून आता आपण व्यवस्थित जे आहे ते तर परतून घेणार कांदा परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून घेणार आहोत की जेणेकरून आपला कांदा जो आहे तो 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 कांदा ते लवकर शिजू नये आणि त्याची चवही खूप छान लागते त्याच्यामुळे कांद्यावरच मीठ जे आहे थोडं घालून घ्यायचं आहे आपण मगाशी जे कडधान्य जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ घालताना त्या अंदाजानेच आपण ते घालायचं आहे व्यवस्थित असं परतवायचं आहे आपला कांदा जो आहे व्यवस्थित परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर आणि हळद पावडर ॲड करून घेणार आहोत टोमॅटो प्युरी ती ॲड करायची आहे मसाला जो आहे व्यवस्थित असं परतून झालेला आहे आणि त्याला तेलही खूप छान असं सुटलं आहे जे आहे ते घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही थोडं पाणी पण ऍड करू शकता तुम्हाला ज्याप्रमाणे रसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकतात मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे आणि त्याला एक चांगली अशी जी आहे जी उकडी जी आहे आपण इकडे काढून घ्यायची आहे हे करत असताना मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये फरसाणी जे आहे ते मी वाटून घेतलेत तेही मी इकडे घालून घेते हे असं वाटून घातल्यामुळे आपल्या मिसळला आहे एक मस्त अशी टेस्ट येईल आणि एक असा घट्टपणा जो आहे त्याच्या रसायला पण येईल आणि खाताना एक वेगळीच लागेल तुम्ही अशी मिसळ जी आहे नक्की ट्राय करून बघा एक अशी वेगळी टेस्ट जी आहे ती ह्याच्यामुळे येईल थोडीशी साखर जी आहे चवीपुरता ती घालून घेणार आहे साखरीमुळे आपले हो बाकीचे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे बॅलेन्स होते आपली टेस्ट त्याच्यामुळे थोडीशी साखर घालायची ते एक पाच ते दहा मिनटं जी आहे मी एक चांगली अशी उकडी जी आहे आपल्या मिसळला काढून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आपली मिसळ जी आहे ती कशाप्रकारे तयार होते ती एक दहा ते बारा मिनटं जी आहे झालेली आहेत आणि आता आपण इथे पाहू शकतात आपल्या मिसळला जी आहे ती मस्त अशी उकळी आलेली आहे ती म्हणून झाकण काढून दाखवते आता किती मस्त अशी उकळी आलेली आहे आणि त्याला वरती याचा तो मस्त अशी तर पण जी आहे ती अशी आलेली आहे किती मस्त वाटतं आहे एकदम साधेच साधे आणि सिम्पल पण खूप असं थोडंच असं वेगळं अशी ट्रिक जी आहे मी याच्यामध्ये वापरली आहे आणि एकदम आपली टेस्टी मिसळ जी आहे बनवून तयार झालेली आहे तर ही आपली स्पेशल मिसळ जी आहे ती आता झालेलीच आहे ह्याच्यामध्ये मी आता गरम मसाला जो आहे तो ॲड करून घेते गरम मसाला सगळा शेवटी ॲड करायचा की जेणेकरून तो गरम मसाल्याचा जो वास जो असतो तो मिसळला तसाच राहतो घालून घेते आणि व्यवस्थित जो आहे असा मिक्स करून घ्यायचा आहे फरसाण वाटून टाकल्यामुळे आपल्या मिसळच्या रसाला जो आहे मस्त असा ताडसर पण आलेला आहे आणि खूप अशी वेगळी अशी ट्रिक आहे फार कमी लोकांना माहिती असेल किंवा त्यांनी ती ट्राय केली असेल किंवा अजून कोणी ट्राय नसेल केली पण ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मिसळला जो आहे एक वेगळीच अशी टेस्ट जी आहे ती ह्याच्यामुळे येईल आणि ती वेगळी मिसळ जी आहे तुम्ही नक्की बनवा खूप साधी सरळ आणि सोपी अशी मिसळ जी आहे ती अशी आपली बनवून तयार झालेली आहे आणि दिसाले ही खूप एकदम अशी टेस्टी दिसते आता मी वरून ज्या कोथिंबीर घालून घेते आणि गॅस जो आहे तो बंद करून घेते आणि तुम्हाला मिसळ जी आहे मी चव करून दाखवते की कशी झाली ती अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकतात आपली स्पेशल मिसळ जी आहे ती गरमागरम जी आहे बनवून तयार झालेली आहे आणि मिसळ म्हटलं की पावा आलास मन मी जिया है। पाव हा आलाच पाहिजे म्हणून मी मिसळ जी आहे पावाबरोबर इकडे एन्जॉय करणारच आहे ही आजची जी रेसिपी जी आहे थोडी हटकी होती आणि वेगच एक ट्रिक वापरून बनवलेली आहे ही रेसिपी जी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही दुकानातून जी घेऊन येतात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त टेस्टी आणि मस्त रेसिपी जी आहे ती आपली इकडे झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी जी आहे घरी करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यायला विसरू नका तर ही आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी ज्या आहेत त्या पाहण्यासाठी रुचिता किचनला जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ थँक्यू